आयुष्यामध्ये चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे आणि चांगले कर्म जीवनामध्ये केले पाहिजेत, कारण जीवन संपणार आहे, होणार आहे. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवन जर संपणार आहे तर बाकीचं पिंडदान करण्यापेक्षा हा साडेतीन हाताचा जो मानवी देह आहे, हे शरीरच, हाच शरीर रूपी पिंड मी देवाला समर्पित केला. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शरीर रूपी पिंडदान परमेश्वरा मी तुम्हाला समर्पित केला. एके दिवशी अंतिम सत्य मृत्यू हा ठरलेला आहे, हे कुणीही विसरता कामा नये. राजा सिकंदराने पूर्ण जग जिंकलं होतं, पण त्यांनी जायच्या अगोदर सांगितलं की जेव्हा मी मृत्यूमुखी पडेल, मला ताटकीवर बांधाल, त्यावेळेस माझे दोन्ही हात रिकामे खाली सोडा. त्यावेळेस विचारलं एक जणांनी, का बरं? तेव्हा राजा सिकंदराने सांगितलं, मी एवढं जग जिंकलं पण याच्यातून मला या जनतेला संदेश द्यायचा आहे की मी बरोबर काही आणलं नव्हतं, जाताना जग जिंकलं पण बरोबर काहीच घेऊन चाललो नाहीत, मोकळ्या हाताने चाललो. तर कशासाठी जीवनामध्ये काय करायचं? म्हणून मनुष्य जीवनाला जर आपण जन्माला आलोत तर चांगलं कर्म केलं पाहिजे जीवाने. आणि कर्मानुगो गच्छती जीव एक, तुम्ही तुमच्या कर्मानुसार जीवाला तसे गतीला प्राप्त व्हावं लागतं. आता त्याच्यामध्ये अशी काही लोक आहेत, लोक म्हणतात मेल्यावर कुणी बघितलं स्वर्ग, कुणी बघितलं नरक, पण तसं नाही. मेल्यावर बघूच नका. आता या हातावरची फेड लगेच या हाताला आहे. पूर्वीच्या काळामध्ये वेगळं होतं, पण ज्याने जसं कर्म केलंय तसं तुम्हाला जिवंतपणीच फेडावं लागतं. जसं कर्म कराल तसं माणसाला फेडावं लागतं. किती हे अंतिम सत्य आहे. रामायण घ्या, महाभारत घ्या, हे सगळीकडे एकच आहे, काही फरक झालेला नाही. सत्य त्रेता द्वापार आणि कली, चार युग. सध्याचा कलियुग चालू आहे, जे सत्ययुगात होत रामाच्या युगामध्ये सुद्धा द्वापार युगामध्ये आपल्याला मूळ वाल्मिकी रामायणामध्ये विषय आलेला आहे. ज्यावेळेस कैकेयी राजा दशरथाला दोन वर मागायला सांगितले होते, जेव्हा कैकेयीने दोन वर मागितलेत राजा दशरथाला, पहिल्या वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने माझ्या भरताला गादी, पहिल्या वराने माझ्या भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. त्यावेळेस राजा दशरथ हे कैकेयीला म्हणत आहेत, कैकेयी कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी तीन पत्न्या राजा दशरथाला, दोन गुणवान पत्नी असून तिसरी पत्नी केली कैकेयी, ही लाडकी होती राणी. कैकेयीला विचारलं, कैकेयी तुझ्या भरताला गादी जरूर दे, पण रामाला वनवासाला पाठवू नको. कैकेयी, राम जर वनवासाला पाठवशील तर माझा प्राण निघून जाईल, मी रामाशिवाय जगू शकत नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा एवढं वाक्य. त्यावेळेस कैकेयी सांगते राजा दशरथाला, राजा दशरथ जी म्हणजे रामाचे देवाचा बाप आहे राजा दशरथ, युद्धामध्ये देवाला मदत करणारा राजा आहे दशरथ. तेव्हा राजा दशरथाला कैकेयी म्हणते, महाराज कोण अमर व्हायला आलंय? कळालं तुम्हाला काय म्हणते कैकेयी? कोण अमर व्हायला आलंय म्हणजे तुम्ही गेलात, तुम्ही वारलात तरी मला फरक पडत नाही, पण माझ्या भरताला गादी द्या, रामाला वनवास द्या, याचं नाव महाराज संसार आहे. आता पिंडदानाचं महत्व हे फार मोठं आहे. पिंडदान हे केलंच पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, जिता नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणे काही माणसं अशी की आई वडिलाला अन्नदान घालत नाहीत आणि वारल्यावर पिंडदान करतात. आता तुम्ही मला सांगा, ठीक आहे हे सर्व नियम चालत आलेत, करायचं आहे, पाठीमागून चालत आलंय ते पुढे चाललंय. जिवंत आई वडिलाला अन्न घालायचं नाही, काही माणसं वृद्ध आश्रमामध्ये आई वडिलाला ठेवतात आणि वारल्यानंतर पिंडदान केलं, कुठं कावळ्याच्या रूपात येऊन आपली आई किंवा वडील पिंडदान खातात? पण नियम चालत आलाय ते करायचे. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, तेच खरं पिंडदान आहे. महाभारतामध्ये सुद्धा प्रसंग आलेला आहे, ज्यावेळेस महाभारताचं पूर्ण युद्ध संपलं आणि तिलांजली द्यायचा प्रसंग आला, त्यावेळेस भीम अर्जुन नकुल सहदेव धर्मराज यांनी यादी सुरू केली. श्रीकृष्ण परमात्मा कुंती माता सर्व उभे आहेत, सर्वांची नावं घेतली, पण कुंतीच्या मनात वाटत होत की एक नाव राहिलंय आणि कुंतीला असा भास व्हायचा की मा मुझे मुक्ती मिला दो, दिला दो, मा मुझे मुक्ती दिला दो, आई मला मुक्ती दे.
जन्मल्याबरोबर तर आई तू मला पाण्यात गंगेच्या पात्रात सोडून दिलस, पण आई आज जर मला तो पिंडदान नाही दिलस तर माझा आत्मा हा भटकत राहील। मला पिंडदान दे आई, असा भास कुंतीला होत होता। पण तोही काळ कर्ण हा कुंती मातेला लग्नाच्या अगोदर झाला होता, म्हणून कुंतीने पाण्यात सोडलेलं होतं। आता त्याचं शास्त्र आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, दुर्वासा ऋषीची सेवा कुंती मातेने केली होती आणि ऋषी प्रसन्न झाले कुंतीवर, म्हणून कुंतीला आशीर्वाद दिला होता की तू ज्या मंत्राचा जप करशील ते तुझं सक्सेस होईल। आता कुंतीचं वय कमी होतं, कुंती मातेला असं वाटलं की नेमकं हे खरं आहे की खोटं म्हणून बघावं, म्हणून सूर्य मंत्र जपला। जपल्याबरोबर सूर्यनारायण प्रगट झाले आणि मग कुंतीचे हात थरथर कापायला लागले आणि सूर्यनारायणाला कुंतीने प्रार्थना केली की सूर्यनारायण बाप्पा असं नको। त्यामुळे सूर्यनारायण म्हटले तो ऋषीचा आशीर्वाद आहे, मला काही करता येत नाही त्याच्या पुढं, पण एक सांगतो माझ्यामुळे तुला मुलगा होईल, पण मुलगा झाल्यानंतर तुझं कौमार्य हे पुन्हा तसंच जागेवर राहील। बघा आता इथं डॉक्टरही बसलेले आहेत, म्हणून सगळ्याला सांगायचे की त्या काळात सुद्धा कुंतीला लग्नाच्या अगोदरचं मूल समाजामध्ये सांगता आलं नाही। फरक काहीच नाही बरं का, लक्षात घ्या। आजही कळत न कळत मुलीकडून जर काही घटना झाल्या लग्नाच्या अगोदर, तर ते डॉक्टरांकडे जाऊन अभोषण केल्याशिवाय पर्याय राहत नाही। ही आजची प्रथा नाही बरं का, महाभारताची। म्हणजे बदल काही झालेला नाही, फरक काही झालेला नाही, स्वीकारू शकत नाही। मग कुंती तो आशीर्वाद त्या ठिकाणी दिला, पण जेव्हा पिंडदान करायचं मग कुंतीने सांगितलं धर्मराजाला की युधिष्ठिर आणखी एक जण राहिले, मग कोण? तर कर्ण। त्यावेळेस अर्जुन आणि धर्मराज म्हणतात आई कर्ण तर आपला शत्रू होता आणि दुर्योधनाने युद्ध हे कर्णाच्या बळावर तर रचलेलं होतं, तो कट्टर शत्रू, त्याला आपण कशी तिलांजली द्यायची? पण कुंती माता सांगते अरे तुम्ही जशी माझी मुले तसे मी कर्णाला मुलगा समजते। तेव्हा धर्मराज सांगतात आई मुलगा जरी समजणं वेगळं, पण पिंडदान करणं का होईना, ठीक आहे शत्रू, पण पिंडदान करायला त्याच्या कुळातला वंशातलाच माणूस लागतो, तर ते पिंडदान पावन होतं। कोणी कोणाच्या नावाने पिंडदान करून चालत नाही। मग कसं झालं काय सांगा इतिहास। शेवटी कृष्णाने सांगितलं बुवा, कारण कृष्णाची आत्या होती कुंती माता, की आज खरं आहे ते सांगून टाका। मग कुंतीने सांगितलं की कर्ण हा कौंतेय आहे आणि लग्नाच्या अगोदर झालेला आहे। पाच पांडवांनी थोडे माना खाली घातल्या, त्यांना वाईट वाटलं ना मनात की हा कसा काय कर्ण, आईने नेमकं काय केलं होतं। पण कृष्णाने पुन्हा सांगितलं अरे धर्मराज पांडवांनो खाली काय माना घालता, गंगेचं पाणी जितकं पवित्र आहे ना तशी तुमची माता कुंती माता ही अत्यंत पवित्र आहे। सूर्य मंत्राने झालेला तो कर्ण होता, म्हणून सगळ्यांनी पुन्हा हे केलं आणि कर्णाला तिलांजली दिली, म्हणजे पिंडदान केलं। विठ्ठल आता खरं म्हणजे पितृपक्ष पिंडदान ह्या गोष्टी कराव्याच लागतात। आता बरीचशी सुशिक्षित लोक काय करायचं म्हणतात, पण तसं नाही, हे ऋण असतं, समाजाचं ऋण आहे, मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, हे आपल्याला फेडल्याशिवाय पर्यायच राहत नाही, ते केल्याशिवाय पर्याय राहत नाही, म्हणून ते केलं पाहिजे जीवनामध्ये। म्हणून पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण। आता तसं पाहायला गेलं तर पितराचं ऋण हे कशानेच फिटत नाही। एखादा मुलगा जर म्हटला आपल्या आईला की आई तुला किती करोड रुपये देऊ म्हणजे तुझ्या दुधाची किंमत फिटेल, मला सांगा किती करोड रुपये दिले म्हणजे आईच्या दुधाची किंमत फिटणार आहे? नाही ना फिटू शकत। बापाचं ऋण जीवनामध्ये आपण कधीच फिटू शकत नाहीत, बरोबर आहे का नाही? आज आंबरवाडीकर बाबा हे आपल्यातून गेलेत, त्या बापाचं ऋण कशाने फेडता येणार आहे? होय बाई, तुम्ही खांद्याला खांदा लावून हा संसार केला, उद्या मुलं आहेत, मुली आहेत, सुना आहेत, सगळे आहेत, कशाने ऋण फेडू शकतो आपण? कशानेच फेडू शकत नाही। फक्त चला थोडंफार त्यांचं पाठीमागे नाव घेणं, त्यांच्या नावाने चांगलं काम काहीतरी करणं एवढंच आहे, पण ऋणातून आणि कमीत कमी माणूस आईच्या आणि बापाच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही। तुम्ही बघा माणसाचा गर्भ आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो आणि बाळाचा गर्भ 7 महिन्याचा होईपर्यंत
बाळाचे ठोके कळत नाहीत, बरोबर आहे का? डॉक्टरांना सुद्धा। मग तुम्ही मला सांगा, 7 महिन्यापर्यंत बाळ कुठून श्वास घेतं? ईश्वराची यंत्रणा एवढी मोठी आहे, आई जो श्वास घेते ना त्याच्यातला अर्धा श्वास हा बाळाला जात असतो। एक विचार करा, आईचं उदर असं छोटंसंच आहे हो, छोट्याशा उदरामध्ये काय बेडरूम किचन रूम काय वेगळं आहे का? नाही। एवढ्या छोट्याशा उदरामध्ये हा गर्भ वाढत असतो। 9 महिने 9 दिवस होतात आणि बाळ जेव्हा जन्माला यायचं, क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर सांगतात एक तर बाळ वाचेल किंवा बाळाची आई वाचेल। त्या स्त्रीच्या पतीला बोलून घेण्यात येतं काय करायचं। त्यावेळेस तिचे पती सांगत असतात, बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे। सासू सासऱ्यांना विचारण्यात येतं, बाई कोण पाहिजे? ते म्हणतात ना तो पुन्हा जन्माला येईल पण आमची सून वाचली पाहिजे। सगळेजण म्हणतात पण एकमेव आई असते। जेव्हा तिला टेबलवर टाकलेलं असतं, हाताला सलाईन लावलेलं असतं, हिरवा कपडा अंगावर टाकलेला असतो, एका हातात इंजेक्शन सलाईन चालू असतं आणि डॉक्टर विचारत असतात, बाई क्रिटिकल प्रॉब्लेम आहे, एक तर बाळ वाचेल किंवा तुम्ही वाचाल, काय करायचं?